अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील अंबाबाईच्या गोंधळानंतर वाघा माता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. सोमवारपासून अंजनगाव अचलपूर तालुक्यातील सर्व मंदिरे सुरू करण्यात आली. देवदर्शनांसाठी भाविकांची मांदियाळी आता सुरू झालेली आहे. राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून कुलूप बंद असलेल्या सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आता सुरू झाली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने देवालय बंद केले होते. कुलूप बंद असलेली मंदिरे सुरू करावी म्हणून भाजपाने राज्यभर आंदोलने केली होती. यानंतर मंदिरे सुरू झालेली आहेत. मंदिरे सुरू झालेली असली तरी कोरोना अद्यापही संपलेला नाही, त्यामुळे मंदिरे सुरू करताना राज्य शासनाने जी नियमावली तयार केली त्या नियमांचे पालन करणे भाविक आणि मंदिर व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आलेले आहे. सोमवारी भाजपा जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वामध्ये तालुका अध्यक्ष विशाल काकड, प्रताप अभ्यंकर, अल्पसंख्याक अध्यक्ष साजिद यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम अंबाबाईचा गोंधळ घालून परतवाडास्थित वाघा माता मंदिर उघडल्या गेले. महिला आघाडी भाजपा ग्रामीणच्या वैशाली पिहुलकर यांच्यासह इतर महिलांनी वाघामाईची खननारायणाने ओटी भरल्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा किसान आघाडीसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व अजय दुबे, महेश कडू, राजू रसे आदी उपस्थित होते. हा मंदिर म्हटल्यानंतर महिलांचा विशेष करून आस्थेचा विषय असतो. ही आतापर्यंत जवळपास अधिक महिना झाला. अधिक महिन्यात ही मंदिरं उघडत होतं. दिवाळी आटोपली त्यानंतर हा सरकारला जाग आला आहे. तर या सरकारला जाग आल्यानंतर आता मंदिरं उघडलं तर तुम्हाला महिलांना काय वाटतं? आम्हाला तसं वाटतं की खूप चांगलं झालं. प्रत्येक गोष्टीला प्राधान्य मिळालं आणि मंदिरालाच का नाही. प्रत्येक वेळी आपण तसं त्यांनी बघितलं की जिथे फायदा होईल जसं दारूचे दुकान उघडण्यात आले, त्याच्यानंतर बाकीची शाळा सुद्धा बंद आहे. आजपर्यंत मुलांचं किती नुकसान, आर्थिक नुकसान तर होणंच राहिलं, पण आर्थिक व्यवहारासाठी त्यांनी दारूचे दुकान उघडले आणि मंदिरे बंद करून ठेवले. आज मंदिरं उघडण्यात आले त्याबद्दल समाधानी आहे सगळेजण. आणि त्यामुळे आमचं आणि आता भारतीय जनता पार्टीचं आमचं भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. भाऊया, आज मंदिर उघडले याबद्दल आपलं काय मत? ही भारतीय जनता पार्टीची बऱ्याच दिवसाची मागणी होती आणि त्याकरिता आम्ही वेळोवेळी आंदोलनही केले. आमच्या सांप्रदायिक सेलचे लोक आणि भारतीय जनता पार्टीची मेन विंग्स आणि विविध प्रकारच्या आघाड्या मिळून आतापर्यंत जी आंदोलन केली, परंतु हे अजगरासारखं जे सरकार आहे यांनी हेतुदुरुस्त आतापर्यंत हे मंदिर उघडायला पाहिजे. सगळं उघडलेलं आहे, म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की म्हणजे बंद आहे. फक्त मंदिरांनाच यांनी भारतीय जनता पार्टी किंवा बाकीचे पक्ष मागणी करत आहे, आम लोक मागणी करत आहे म्हणून मुद्दाम लांबणीवर टाकला. पण वेळ उशिरा का होईना, सरकारला जाग आली. आमच्या आंदोलनाचं फलित म्हणून आमच्या आंदोलनाला यश हे प्राप्त झालेलं आहे. SN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.